लाइट हाउस कम्युनिटीज फाउंडेशन आणि डीव्हीटी अंतर्गत करार आयटीआयमध्ये उपक्रम सुरू होणार. 18 ते 35 वयातील उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण, समुपदेशन आणि स्वयंरोजगार रोजगार या संदर्भात. लाइट हाउस कम्युनिटीज फाउंडेशन संस्थेचे सामूहिक कृती आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP मॉडेलद्वारे मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तन करणे उद्दिष्ट आहे. लाइट हाउस कम्युनिटीज फाउंडेशन संस्थेमार्फत लाइट हाउस सेंटर ऑफ स्किलिंग अँड लाईव्हहूड या नावाने ओळखला जाणारा कार्यक्रम उपक्रम राबवला जातो. प्रामुख्याने 18 ते 35 वर्ष वयोगटातील कमी उत्पन्न असलेल्या समुदायातील तरुणांसाठी कौशल्य आणि शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी उपक्रम. म्हणूनच महाराष्ट्र कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व संचालनालय यांच्या समवेत लाइट हाउस फाउंडेशन दरम्यान MOU सामंजस्य करार करण्यात आला. संस्थेचे उद्दिष्ट आणि कार्य जसे की राज्यातील 23 जिल्हे व 6 आकांक्षित जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने पायाभूत अभ्यासक्रम सुरू करणे, करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणे आणि तसेच प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयीन कामकाजाचे प्रशिक्षण त्यात टॅली, डाटा एंट्री, ग्राहक सेवा, नर्सिंग, मदतनीस, टेलरिंग, ब्युटी पार्लर इत्यादी 1700 स्वारस्य आधारित व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये आवड, प्रतिभा आणि विद्यमान बाजारपेठ यासंबंधी माहिती देणे. विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर MSSDS अंतर्गत कार्यरत यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. कौशल्य केंद्रातील 18 ते 35 वयोगटातील युवकांना रोजगारक्षम बनवण्याकरिता नमूदप्रमाणे लाइट हाउस फाउंडेशन यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. उपक्रम राबवण्याकरिता योग्य ते सहकार्य संस्था स्तरावरून म्हणजेच ITI करेल. त्यासाठी सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांचे आदेशित पत्र पाहू शकतात. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.